भाजपामधील वरिष्ठांनी दिलेल्या संधीमुळं स्थायी समितीच्या सभापतीपदी चांगलं काम करता आलं, सर्वांचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल आभार मानून कारकिर्दीतील अखेरच्या सभेचा समारोप सभापती पांडुरंग कोरे यांनी केलाय. आज स्थायी समितीची या कमिटीची शेवटची सभा संपन्न झाली. माझ्या अध्यक्षतेखालची शेवटची सभा संपन्न झाली. मागच्या ऑक्टोबरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, आपले खासदार संजयकाका पाटील, माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगे, आमचे मार्गदर्शक माननीय मकरंजी देशपांडे, शेखरजी इनामदार, सुरेशबापा औटी, दिनकर तात्या पाटील, आपल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय दीपकबाबा शिंदे, या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सभापतीची पदाची संधी दिली. आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आज अखेर काम करत असताना मला वेळोवेळी सभागृहामधील आमच्या स्थायी समितीचे सर्व सदस्य यांनी जे सहकार्य केलं, त्याचबरोबर प्रशासन असेल, स्थायी समितीमधील सर्व पक्षाचे सदस्य यांनी देखील चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले. प्रशासनामधील आयुक्त साहेब असतील, अतिरिक्त आयुक्त, दोन्ही उपायुक्त, नगर सचिव आणि सर्वच विभागाच्या प्रमुखांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर महापालिकेमधील आमचे सभागृह नेते, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे गटनेते, महापौर, उपमहापौर यांनी देखील चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधूंनी वेळोवेळी घडणाऱ्या घटना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.